काल परवा आमचे विद्वान मित्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी म्हणाले अजित पवार विभीषण आहे. मला एवढा आनंद झाला. आता अजित पवार जर विभीषण असतील आणि ते आपल्याकडे आले तर आपण कोण? आणि ते ज्यांच्याकडनं आले ते कोण? मी म्हणत नाही, असं आहे की हे दाखले आहेत. सगळे दुसऱ्या पक्षात असले तरी ते नेते मोठेच आहेत. म्हणूनच मी परवा सांगितलं की उद्धवजी असं का बोलतायत, त्याच्यावर मी का रिएक्शन दिली नाही, कारण प्राप्त परिस्थितीत त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, त्यामुळे अशा गोष्टी बोलतात. अशा परिस्थितीमध्ये मानसिक म्हणजे ते आहेत जागेवर, काही अडचण काही नाही आहे, पण मनावर कधी कधी दडपण येतं आणि मग अशा वेळेस आपला विवेक राहत नाही, आपला ताबा राहत नाही, आपला कंट्रोल राहत नाही, तो गेलाय त्यांचा. त्यामुळे ते कलंक म्हणू दे, ते कलंक म्हणतील. आमच्या लोकांनी सांगितलं कलंक नाही कलाकंद आहे, ते जाऊ द्या. पण मुळात ज्यावेळी विभीषण देखील प्रभू श्रीरामचंद्रांकडे आले त्यावेळी वानरवीर होते अनेक, ते सगळे म्हणाले की साहेब याला कशाला घेता, आपल्याकडे महापराक्रमी वीर हनुमान आहेत, सुग्रीवासारखा महावीर आपल्याकडे आहे, अंगदासारखा शिष्टाई करणार आपल्याकडे, जांबुवंतासारखा बुद्धिमान आपल्याकडे, लक्ष्मणासारखा वीर आपल्याकडे, तुम्ही कशा करता याला घेता? तेव्हाच प्रभू श्रीरामांनी सांगितलं की एक लक्षात ठेवा, यांच्या आल्यानंतर तिथली भित्तम बातमी मिळेल हे तर खरंय, पण यांच्या आल्यामुळे रावण मनातनं पराभूत होईल. आणि जो नेता मनातनं पराभूत होतो तो कधी विजय मिळवू शकत नाही. आणि म्हणून आता कोण पराभूत मनातनं झालाय वगैरे मी बोलत नाही, मी फक्त दाखले देतोय. आणि माझी मीडियालाही हात जोडून विनंती आहे, मी कोणाला रावण म्हणत नाही आहे, मी कोणाला विभीषण म्हणत नाही आहे, मी कोणाला राम म्हणत नाही आहे. त्यामुळे कृपया ते जोडून यांनी यांना असं का म्हटलं, त्यांनी त्यांना, मी संजय राऊत नाही, लक्षात ठेवा.